नमस्ते एवरीवन, आपण आज पाहणार आहोत सहावार साडी महालक्ष्मीला झटपट अशी व्यवस्थित नीटसर मिऱ्या घालून कशी घालायची, अगदी झटपट अशी 10 मिनिटात सोप्या पद्धतीने मी आज सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर जे स्टँड आहे त्याला एक कापड पीस नवीन किंवा एखादी साडी आतमधून गुंडाळून घ्यायची आणि मग आपण मेन जी साडी आहे ती घालणार आहोत. नॉर्मली जसा एक राऊंड मारतो आपण साडीचा तसा एक राऊंड मारून घ्यायचा आणि महालक्ष्मीच्या उजव्या साईडने पण आपल्या डाव्या साईडने अशी बाकीची जी उरलेली साडी आहे ती घ्यायची. आपण साडी घालतो त्यावेळीची साईड आणि महालक्ष्मीला घालतो ती ऑपोजिट साईड, म्हणून थोडं कन्फ्युजन होतं. तर महालक्ष्मीच्या उजव्या हाताने असं जे आहे एक सर्कल मारून साडी घेतलेली आहे. तसंच त्याप्रमाणात ज्या प्रमाणात आपल्याला पदर हवा आहे पाठीमागे सोडण्यासाठी, तर नुसता तुम्ही सोडणार असाल तर थोडाच पदर काढायचा, पण जर डोक्यावरून पदर घ्यायचा असेल तर त्या हिशोबाने बॉडीच्या हिशोबाने पदर पाठीमागे सोडायचा. आणि हे बघा मध्ये जे पण राहिलेलं आहे पार्ट त्याच्या मी सगळ्या मिऱ्या घालून घेते. आता मिऱ्या घालताना मी महालक्ष्मीची जी डावी साईड आहे त्या साईडला उभी राहून उजव्या हाताने, माझ्या उजव्या हाताने मिऱ्या घालते. उजव्या हाताने मिऱ्या घातल्या म्हणजे व्यवस्थित त्या येतात, डाव्या हाताने आपण जेव्हा मिऱ्या घालतो त्यावेळी त्या एवढ्या व्यवस्थित येत नाहीत, त्यामुळे या खालच्या ज्या मिऱ्या आहेत त्या नेहमी उजव्या हाताने घालायच्यात. प्लेट्स पण बरोबर पडतात म्हणजे त्या, आणि ज्या आपण वरच्या पदराच्या घालतो त्या डाव्या हाताने घालायच्या, कारण की जो वरचा काठ असतो ना तो पदराच्या डाव्या साईडचा वरती येतो आणि उजव्या साईडचा काठ हा आतमध्ये जातो, त्यामुळे त्या काठाच्या हिशोबाने आपल्याला मिऱ्या घालायच्या. त्यामुळे डाव्या हाताने जे आहे डाव्या साईडने मिऱ्या घालायच्या, म्हणजे हे असं व्यवस्थित जे आहे काठ वरती येतो. तर जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते, आय होप तुम्हाला जे आहे लक्षात येत असेल. आणि इथे आता आपण एक पिन लावून घेऊयात. तर नेहमीच काठाची जर साडी असेल ना तर ती जास्त उठून दिसते, काठपदराची साडी, सिल्कची, जरी काठाची साडी महालक्ष्मीला जास्त उठून दिसते. आणि अशा पद्धतीची सहावार साडी घालताना जे आहेत ना हे काठ असे वरती आले की खूप सुंदर दिसतात. तर अजून एक टिप, ज्यावेळी आपण या मिऱ्यावरच्या जे पदराच्या मिऱ्या आहेत त्या लावतो त्यावेळी सगळ्यात आतली जी बाजू आहे ती थोडीशी अशी ओढून घ्यायची मागच्या साईडला आणि मग पिन लावायची, म्हणजे व्यवस्थित दोन्हीही काठ दिसतात. त्यानंतर खालच्या बाजूची जी साडी आहे तिथल्या मिऱ्या आपण व्यवस्थित करून घेऊयात. आणि ह्या अशा पद्धतीने व्यवस्थित झाल्या की आपण एक सेफ्टी पिन, सिक्युअर पिन इथे लावून घेऊयात. नंतर जे पण दागिने घालायचे आहेत, कंबरपट्टा घालायचा आहे, ते मी लावून घेतलेला आहे. आणि आता आपण घालूयात पदर. तर नेहमी काय होतं, साडी जर जड असेल तर पदर डोक्यावरून घसरतो, त्यासाठी आपण दोन्ही बाजूंनी पदर घेतल्यानंतर दोन्ही बाजूंनी पिना लावून घेणार आहोत. त्या कशा त्या मी तुम्हाला दाखवते. तर आता आपला ऑलरेडी एक पदर जितका जसा हवा आहे तसा मी सेट करून घेतला आहे. आता पहा, उजव्या साईडला मी पिन लावून घेते, त्याच पद्धतीने डाव्या साईडला जिथे मी हात ठेवला आहे तिथेही पिन लावून घ्यायची, म्हणजे पदर अजिबात हलत नाही. तुम्ही जर हार घालणार असाल महालक्ष्मीला तर एक तर वरतून घाला किंवा आतून घालायचं असेल तर आधी हार घालून घ्यायचा आणि मग वरून पदर घेऊन पिना लावून घ्यायचा. या पिना लावल्यानंतर पदर अजिबात खाली पडत नाही, काही होत नाही. किंवा जर वरती तुम्ही मुकुट घालणार असाल तर मुकुटला मागे दोरी असते, त्यामुळे तसा जर मुकुट असेल तरी देखील पदर हा आपण सिक्युअर ठेवू शकतो, अजिबात पदर हलणार नाही. हे बघा आता साडी पूर्ण घालून झालेली आहे, पदरही व्यवस्थित सेट झालेला आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल राहिला असेल. आता जे पण महालक्ष्मी बसवतो त्यावेळी आपल्या घरातली सर्व माणसं एकत्र येतात, सर्वजण एकत्र येतात, तर सांगणारं कोणीतरी असतंच, कारण की परंपरेनुसार चालत आलेलं असतं आणि आपल्या आजी म्हणा, आई म्हणा, हे आपल्याला सासूबाई म्हणा सांगतच असतात. तरी देखील हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी की झटपट महालक्ष्मीला साडी कशी घालायची, म्हणून आय होप तुम्हाला उपयोगात आला असेल हा व्हिडिओ. आला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.